सहा वर्ष झालं रेशनिंग देत नाही, बीपीएलचं कार्ड असताना पण देत नाही ते. मी परवा गेल्या तर मला त्यांनी हाकलून काढलं आणि ह्या शिक्का नाही म्हणले पहिलं, तर शिक्क्यामुळं त्यांनी देत नव्हता शिक्का नाही म्हणून. आणि परत ठम घ्यायच्या टायमाला मी आख्य कागदपत्र जमवलं, त्यांनी त्यांनी समोर दिलेले नाहीत. माझं एवढी परिस्थिती घराची जे आहे, माझा नवरा आधू आहे तरी मला ते चुकं देत नाही. सहा वर्ष झालं रेशनिंग देत नाही. आणि आता तुम्हाला हा दुकानदार रेशनवर धान्य देत नाही आणि तो काय म्हणतो की हे चालू नाही कार्ड? चालू नाही म्हणतो, तुमचं बंद पडलेलं आहे कार्ड, तुम्हाला वर्ण चाललेलं नाही सामान. शास्त्रीनगर परिसरामध्ये कोथरूडमध्ये असे काही प्रकरण घडा लागलेत की जेणेकरून महिलांकडे रेशनिंग कार्ड असून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही आणि धडधड शिवीगाळ करून त्यांना इथं हाकलून दिलं जातं. का ज्यांचे पिवळे रेशनिंग कार्ड दारिद्र्य रेषेखाली आहेत तरी त्यांना मिळत नाही आणि ज्याचे केशरे आहेत त्यांनाही मिळत नाही. आणि आधी बंद असतानाही त्यांच्याकडनं 500-500 रुपये लुबाडून सुद्धाही त्यांचं रेशनिंग कार्ड चालू करण्यात आलेलं नाही. आणि आता शासनाचं जे फ्रीमध्ये रेशनिंग आलेलं आहे ते सुद्धा त्यांना घरपोच दिलेलं जात नाही. आज ह्या परिसरामध्ये बऱ्याचशा झोपडपट्टीमध्ये ज्यांना घरी खायला नाहीये काही नाही आणि त्या व्यक्तीवर अन्याय केला जातो, ती व्यक्ती घराच्या बाहेर कामासाठी पडू शकत नाहीये ना, तिला कुठं घरच्या पैशाचं कुठल्या गोष्टीचा आधार नाही ना कुठल्या शासनाचाही आधार नाहीये. त्या व्यक्तीला आलेलं रेशनिंग सुद्धा तिला तिथे मिळलं जात नाही, म्हणलं हा कुठला अन्याय. शासनाने त्या व्यक्तीवर रेशनिंगवाल्यावरती कडक अशी कारवाई करावी आमची अशी विनंती आहे की एक तर त्याला राजीनामा द्यायला लावा. आणि म्हणतात ना कोरोना रोगचं खूप व्हायरल इन्फेक्शन होतं, तर त्यापेक्षा त्या व्यक्तीला घराबाहेर न पडता तिच्या घरामध्ये 10 किलो गहू 10 किलो तांदूळ प्रत्येक 15 दिवसाला घरपोच बॅग जर दिली तर हीच आमची नम्र विनंती अशी. बाहेर ज्या वेळेला हालचाल होत होती त्यावेळेला आपण पैशाने आणून खाऊ शकत होतो, पण आता पैसा हा बंदच झालेला आहे आणि बाहेर पडणंही अवघड झालेलं आहे. 3 वर्ष झालं देत नाही. तुमचं नाव काय ताई? माझं अलका डाके. बर, मी अच्छा तुम्ही काय काम करता ताई? मी शाळेत कामाला जाते. कोणत्या शाळेत? बंद आहे कामच बंद आहे, काय मिळत नाही. माझ्या नावाची रिक्षा बंद पडली. मी तुला वाड्याचे काम करते. मी नेहरू वसा ज्योती पवार तिथनं बोलतीये. मला धान्य मिळत नाहीये, काय नाहीये. माझी 2 मुले आहेत. मी तुला वाड्याचे काम करते. मालकीन कोणाला पगार देत नाही. काय करायचं आम्ही? या कार्डाचा काय उपयोग आहे नंतर? 3 महिने आता मुलांना खाणं पिणं नाही, मुलांना हे नाही, नंतर काय करायचं? आम्हाला म्हणतात ऑनलाईन करा, हे करा, तुमचं आधार कार्ड लिंक करा. आम्ही करू शकत नाही. आम्ही महिला, 2 वाड्याचे काम करणारी बायका आहेत.